भारताने चंद्रावर पोहोचण्यासाठी तीन मोहिमा राबवल्यात. या तीनही मोहिमा कशा होत्या आणि त्याचा उद्देश काय होता, पाहूयात या रिपोर्ट मधून. भारताने चंद्रावर स्वारी करण्यासाठी आतापर्यंत तीन मोहिमा राबवल्या. यात चांद्रयान 1, चांद्रयान 2 आणि चांद्रयान 3 चा समावेश आहे. भारताच्या पहिल्या चांद्रयान मोहिमेला यश आलं. भारताच्या चंद्रावरील या मोहिमा कशा होत्या ते विस्ताराने पाहूया. भारताचं चांद्रयान 1 22 ऑक्टोबर 2008 साली चंद्राकडे झेपावलं. 24 दिवसाचा प्रवास करून हे यान चंद्रावर दाखल झालं. ते म्हणजे 14 नोव्हेंबरला रात्री 8:06 चंद्राच्या शॅकलेट क्रेटर या भागात लँडिंग झालं. यासाठी 386 कोटी खर्च आला होता. आता या मोहिमेचा उद्देश काय होता हेही आपण समजून घेऊयात. चंद्रावर जीवन आहे का याचा शोध घेणं, चंद्रावर पाण्याचा शोध घेणं, चंद्रावर हायड्रोजन आहे का याचाही शोध लावणं, चंद्रावरील भागाचा नकाशा तयार करणं, चंद्रावरील पृष्ठभागावर रासायनिक मूलद्रव्ये खनिज हे दर्शवणारा नकाशा तयार करणं. चांद्रयान 1 मोहीम 2 वर्षांसाठी आखण्यात आली होती. मात्र 29 ऑगस्ट 2009 साली यानाचा संपर्क तुटला आणि त्यामुळे ही मोहीम थांबवण्यात आली. हे चंद्रयान 1 हे जे यान आहे ते चंद्राभोवती ऑर्बिटमध्ये आपण त्याला स्टेबल करणार होतो. त्याच्यामध्ये तिथे त्याच्या ऑर्बिटमध्ये तो राहणार आणि त्याचा मुख्य उद्देश हा होता की चंद्राच्या सरफेसचं मॅपिंग करणं, त्याचे फोटोग्राफ्स घेणं किंवा चंद्रावर पाणी आहे किंवा नाही याचा शोध घेणं ही त्याचं मुख्य उद्दिष्ट होतं आणि या दोन्ही उद्दिष्टांमध्ये तो पूर्णपणे यशस्वी झाला होता. आता आपण चांद्रयान 2 या मोहिमेची माहिती घेऊ. 22 जुलै 2019 साली श्रीहरिकोटामधून चांद्रयान 2 चंद्राच्या दिशेनं झेप घेतली. लाखो किलोमीटर अंतर पार करून चांद्रयान चंद्राच्या जवळ दाखल झालं. मात्र दुर्दैवानं चंद्राच्या अगदी जवळ गेल्यानंतरही सॉफ्ट लँडिंग करण्यात यश आलं नाही. त्यामुळे चांद्रयान 2 चंद्राच्या पृष्ठभागावर आदळलं आणि चांद्रयान मोहीम ही यशस्वी होऊ शकली नाही. आपल्या पृथ्वीवर जर भूकंप येतो तर आतमधल्या जो आपलं मॅन्टल आहे किंवा आपली जी क्रस्ट आहे त्याच्यामध्ये ज्या प्लेट्स आहेत, टॅक्टोनिक प्लेट्स, त्यांच्यामध्ये मुवमेंट झाल्याने आपल्याकडे भूकंप येतो पृथ्वीवर. पण चंद्रावर असं होत नाही. चंद्रावर भूकंप जो येतो तो पृथ्वीमुळे येतो, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे येतो. तर त्या भूकंपाचा अभ्यास करणं. चांद्रयान 2 या मोहिमेला अपयश आल्यानं त्यानंतर इस्रोनं न थांबता चांद्रयान 3 हे मिशन हाती घेतलं. चांद्रयान 2 मोहिमेत ज्या चुका झाल्यात त्या टाळून चांद्रयान 3 मोहीम ही आखण्यात आली. त्यामुळे चंद्रावर पाऊल ठेवण्यास कोणतीही अडचण येणार नसल्याचं सध्या मानलं जात आहे. आता 40 दिवसाचा प्रवास करून चांद्रयान 3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग करण्यास सज्ज झालंय. चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर चांद्रयान 2 आणि चांद्रयान 3 ची भेट झाली. हॅलो मित्रा, कसा आहेस, तुझं स्वागत आहे, असा संवाद दोघांमध्ये झाल्याचं इस्रोनं सांगितलं. मिशन चांद्रयान 3 चा उद्देश काय आहे हेही आपण जाणून घेऊया. चंद्रावरील दक्षिण ध्रुवावरील पाण्याचा शोध घेणं, विविध खनिजांचा अभ्यास करणं, चंद्रावरील मातीचा अभ्यास करणं, चंद्रावरील पृष्ठभागाचं रासायनिक विश्लेषण करणं. एक लुनार डे म्हणजे पृथ्वीचे 14 दिवस तो तिथे ऍक्टिवेट असेल आणि या 14 दिवसांमध्ये जवळपास 500 मीटर अंतरावर तो फिरेल आहे आणि तिथल्या सगळी माती एकत्रित करून त्याचा अभ्यास करेल आणि त्याचा जो काही डेटा आहे तो ऑर्बिटरला प्रोव्हाइड करेल. पहिल्याच मोहिमेत भारतानं चंद्रावर स्वारी केली होती. दुसऱ्या मोहिमेला अखेरच्या टप्प्यात अपयश आलं. त्यामुळे तिसरी मोहीम भारतानं अतिशय अचूकपणे आखली आहे. त्यामुळे मिशन चांद्रयान 3 ला यश मिळण्याची अपेक्षा
इस्रो सह 140 कोटी जनतेला आहे।